लातूर निलंगा तालुक्यातील इमानवाडी इथे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मित्र गप्पा मारत असताना पक्षातील हेवे दावे एवढ्या टोकाला पोहोचले की एका मित्रानं तू भाजप पक्षाच्या विरोधात का बोलतो म्हणून दुसऱ्याच्या कानाला चावा घेतला. प्रत्येक तासाला सत्ता स्थापनेच्या हालचाली बदलत आहे, त्या अनुषंगाने वरिष्ठ नेत्यांच्या बैठका आणि वेगवेगळी खलबत होत आहे. एकमेकांच्या विरोधात लढलेले नेते आता मांडीला मांडी लावून ही समीकरणे जुळवून आणत आहेत. मात्र असे असताना स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते किती एकनिष्ठ आहेत याचे उत्तम उदाहरण समोर आलंय. पक्षाच्या विरोधात का बोलतो असे म्हणून एकाने थेट मित्राच्या कानाला चावा घेतलाय आणि अर्धा कानच बाजूला केलाय. त्यामुळे आता सत्ता स्थापनेचा तिढा लवकर सुटणे गरजेचे झाले असल्याचं दिसत आहे. झाले असे की निलंगा तालुक्यातील इमानवाडी येथे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रत्नाजी नाईकवाडे, शैलेश नाईकवाडे, संदीप शिंदे हे मित्र गप्पा मारत बसले होते. पक्षातील हेवा दावे एवढ्या टोकाला पोहोचले की रत्नाजी नाईकवाडे याने तू भाजप पक्षाच्या विरोधात का बोलतो असे म्हणत संदीप याच्या कानाला चावा घेतला. यामध्ये संदीपचा अर्धा कानच तुटून निघाला. मग काय, सुरू झालेली चर्चा थेट हाणामारीपर्यंत पोहोचली. किराणा दुकानालगत असलेल्या जमावाने हे भांडण सोडविले. अखेर या प्रकरणी संदीपचा भाऊ सागर याने निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्या अनुषंगाने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या 20 दिवसांपासून सत्ता स्थापनेची वेगवेगळी समीकरणे समोर येत आहेत. यामुळे सोशल मीडियावर विविध अंगाने चर्चा होत आहे. अनेक वेळा नेटकरी हमरी तुमरीवर येतात. आता नव्याने महाशिव आघाडीची सत्ता स्थापन होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यामध्येच रत्नाकर हा भाजपचा कार्यकर्ता निघाला आणि पक्षाविरोधात बोलत असलेल्या मित्राचाच त्याने चावा घेऊन कान तोडलाय. त्याच्यावर निलंगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत पडिले हे करत आहेत.